सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विटा पुन्हा एकदा बंद। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह विटा पोलीस निरीक्षक उतरले रस्त्यावर, कोरोना नियमांचे पालन करण्याचे केले आवाहन। राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, याच पार्श्वभूमीवर आज विटा नगरपालिकेकडून विटा बंद करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस निरीक्षक डोके हे रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करत आहेत। चला तर बघूया काय म्हणतात पोलीस निरीक्षक डोके, काय केलं आहे त्यांनी विटेकरांना आवाहन। महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी साहेब सांगली यांच्या आदेशानुसार ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या वगळून इतर सर्व दुकानं मॉल हे बंद करण्याबाबत आदेश आलेले आहेत। त्यासाठी आम्ही वसुली विभागाचे अधिकारी तसेच नगरपालिकेचे अधिकारी संयुक्त मोहीम राबवून सर्व दुकानदारांना आम्ही आवाहन करत आहोत। तसेच कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवरती सर्वांनी मास्क परिधान करावा असंही आवाहन आम्ही नागरिकांना करीत आहोत। काल विटा शहरात तब्बल 17 रुग्ण सापडले आहेत, तर खानापूर तालुक्यात 29 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाने विटा बंद करण्याचे आवाहन केले आहे। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।